जय भीम मैच इतना जय भीम मीडिया में आप सभी का स्वागत है। खबरों की ओर बढ़ने से पहले नजर आज की सुर्खियों पर। डीवाईएसपी का विवादित वीडियो हुआ वायरल, भाग्य की नौकरी ने वीडियो में कहा, 21 दलित जो अपनी शिकायतें लेकर आए थे उन्हें मैंने देखा भी नहीं था। मनमाड़ में आरटीआई ने नौतके के खिलाफ निकाला मोर्चा। मुस्लिम बस्ती में गोवर्धन मेला के बारे में फैली गलत जानकारी, आरोग्य विभाग ने मलकापुर में मुस्लिम समुदाय की बैठक लेकर दी सही जानकारी। और गोंदिया में स्कूल वैन की दुर्घटना में 4 साल की बच्ची की मौत, 8 बच्चे हुए जख्मी, वैन चालक फरार। परभनी तहसील के मांजल गांव से प्रशासनिक पद को शर्मसार करने वाली घटना सामने आई है। मांजल गांव उपविभागीय पुलिस अधिकारी भाग्यश्री नवटक्के का विवादित वीडियो क्लिप वायरल हुआ है, जिस कारण मागास वर्गीय और मुस्लिम समुदाय के लोगों की भावनाएं भड़क उठी है, जिस कारण मांजल गांव उपविभागीय कार्यालय के सामने प्रदर्शन कर तहसीलदार को ज्ञापन सौंपा गया। माजलगांव के उपविभागीय पुलिस अधिकारी भाग्यश्री नौटक्के का अनुसूचित जाति के विरोध में वादग्रस्त वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ है, जिस कारण अनुसूचित जाति के लोगों की भावनाएं आहत हो उठी है। आइए देखते हैं उपविभागीय पुलिस अधिकारी भाग्यश्री नौटक्के का वायरल वीडियो। म्हणजे सगळ्यांना एवढं कळवायचं झालं की मॅडम मला सोडत नाही, आणि जर काल मी जर म्हटलं असतं की नाही बरोबर सोडा, तर माझ्याकडे व्हिडिओ कशाला देत की मॅडम मराठा आहे म्हणून मॅडम आम्ही काय करणार, आता कसं सांगणार, उलटा चुकीचा संदेश जातो त्यांच्याकडे म्हणून काही बोलत नाही, कारण उद्या जर दलित पेटले तर ते दुसरं काही नाही करतात, ते मला ऑब्जेक्शन घेतील त्याला बोलून सांगितलं कशी क्रिया द्यायची, त्या एडांचं काहीच माहिती कुऱ्याला, ते गाडवाचं पळ चालू तिकडे तिकडे सोलापूरला लोक नसतो, त्याला 3 दिवस दिले तुम्ही, जेव्हा मला खूपच आरोप लागला तेव्हा म्हणणार आहे गाडवा तुला उद्या ये हजर जर म्हणते तुम्ही मेल करून देते एकांचं गाव तुम्ही बाहेर पडतात, तुम्ही कशाला म्हणता ड्रायव्हर सुद्धा खाली तुमच्या ती गोष्ट तिकडे त्यांच्याकडून नाही पकडली, पण माझ्या कडून ते कोट भरेन जावं आणि त्यांना माहिती होता की गाड बघा मराठाचे म्हणते, पण येतूनच जमले एस टीनं म्हटलं की मला तुम्ही नाही तुम्ही कडे चढून ते जास्त मराठा, तुम्ही मला तू काय करू शकतो आता की नाही मला सरळ सरळ माझ्या या गोष्टी खोटी आहे तर मी काय करू शकतो, ठीक आहे 395 क्रॉस दाखवत झाला तर हंगाम म्हणतात तुम्ही मी 370 त्याची भाषा लिहून घेतली त्याच्याकडे एवढा असताना तुला तुला किती मारले 330 पाठी मारले तुला माहिती आहे ना दलित मारतो आम्ही पाय बांधून हात बांधून मारतो यार जैसे कि अभी हमने वायरल वीडियो में देखा कि पुलिस अधिकारी भाग्यश्री नौटक्के एक सभागृह में कुछ लोगों के साथ बैठी हुई है, जहां उन्होंने साफ तौर पर कहा कि एट्रोसिटी मामला दर्ज करने आए 21 अनुसूचित जाति के लोगों को उन्होंने बेरहमी से पीटा है और जो कोई एट्रोसिटी का मामला दर्ज करने आता है मैं उन्हें इसी तरह पीटती हूँ। इस विवादित वीडियो के वायरल होने के बाद अनुसूचित मागास वर्गीय मुस्लिम समुदाय के लोगों की भावनाएं आहत हुई है। इसका विरोध करते हुए उन्होंने प्रदर्शन कर तहसीलदार को ज्ञापन सौंप कर अधिकारी भाग्यश्री नौटक्के पर कड़ी कार्रवाई की मांग की है। माजलगाव या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डीवायएसपी या आयपीएस सर, परंतु त्यांना एवढीही जाणीव नाही की या ठिकाणी जाहीरपणे दलित आणि मुस्लिमांच्या विरोधात त्यांनी जाहीर वक्तव्य केलेलं आहे, म्हणून त्यांचा निषेध म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध तर होतच आहे। आज माजलगाव या ठिकाणी सर्वपक्षीय धरणे आंदोलन झालेले आहे आणि आमची एकच मागणी आहे की एक आयपीएस असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी जाहीरपणे दलित आणि मुस्लिमांच्या विरोधात बोलल्यामुळं त्यांची मनोवृत्ती त्यांची प्रवृत्ती ही लक्षात येते, त्यामुळे त्यांना विलंबित करून त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी। नौटक्के बाई यांच्याबद्दलची जी क्लिप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे त्या क्लिपमुळे सिद्ध झालेलं आहे की ती बाई किती जातीवादी आहे, तिनं त्या क्लिपमध्ये स्वतः बोलून दाखवलं की मी
दलित समाजाबद्दल माझा किती द्वेष आहे आणि मुस्लिम समाजाबद्दल माझा किती द्वेष आहे आणि मी किती मराठा धार्जिणे आहे असं त्या क्लिपमध्ये त्या बाईने बोलून दाखवलं आहे। त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या दलित आणि मुस्लिम समाजाच्या भावना एक संतापलेल्या आहेत, परंतु एक लोकशाहीवर आमचा विश्वास असल्यामुळं आम्ही या ठिकाणी असणाऱ्या सर्वपक्षीय माजलगाव शहरामध्ये कार्यकर्त्यांनी एक धरणे आंदोलन केलं आहे। आंदोलनाचा निदर्शनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि माजलगावच्या 9% डीएसपी मॅडम आल्यापासून दलित मुस्लिम यांच्यावर नको त्या प्रकारे अत्याचार अन्याय होऊ लागलेले आहेत आणि एका प्रकरणात आम्ही असाच केंडे पिंपरी येथे अँट्रॉसिटी दाखल झाल्यामुळं बाबूरावजी पोटभरे विजयदादा साळवे आणि मी प्रत्यक्षात आम्ही तिथं गेलो असता तिथं फक्त एकही दलिताचं घर आहे, परंतु तिथं काय असं काय जातीवाद नव्हता, परंतु त्यांना हनमार केल्यामुळं आम्ही तिथं गेलो होतो, परंतु तिथं सुद्धा त्यांनी त्याच प्रतीची भावना तिथं व्यक्त केली। केंडे पिंपरीमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की मी तुला आजच जामीन करते कुरे, तू इकडे 10 मिनिटात तुझी जामीन करते आणि दुसरा 395 ऐवजी 307 गुन्हा दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करते। अशा अधिकाऱ्याला तिथं वेळीच पायाबंद केलं पाहिजे आणि तिला तात्काळ तिला निलंबित करून बडतर्फ केलं पाहिजे अशी मी मागणी करतो। एट्रोसिटी का मामला दर्ज करने आए 21 अनुसूचित जाति के लोगों को मैंने बेरहमी से पीटा है, ऐसा विवादित वीडियो डीवाईएसपी भाग्यश्री नवटक्के का सामने आया है, जिसके बाद अनुसूचित मागास्वर्गीय समाज के लोग आहत हुए हैं, जिसके विरोध में मनमाड़ में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने निषेध मोर्चा निकाला और भाग्यश्री नवटक्के पर कार्रवाई की मांग की। वक्तव्य केलं आहेत का मी आतापर्यंत 21 दलितांना खोडून काढले आहेत, त्याचं कारण मला ॲट्रोसिटीचा खूप राग येतो आणि त्यामुळे मी त्यांना खूप मारते आणि त्यांच्यावर खोट्या केसेस आतापर्यंत मी खूप दाखल केलेल्या आहेत आणि असं वक्तव्य करून ते थांबले नाहीत। तो उलट जर तू मराठा असता तर मी तुला सोडून दिलं असतं असं भडक वक्तव्य करून एक प्रकारे दलित आणि स्वर्णामध्ये ती एक प्रकारचं तेढ निर्माण करत आहेत आणि अशा जातीवादी जे अधिकारी ज्यांनी बाबासाहेबांची जे संविधान आहे त्या संविधानचा आधार घेऊन आज ती एवढ्या मोठ्या पदावर गेले आहेत आणि एवढं मोठं पद असताना या DYSP ने हे वक्तव्य करणं म्हणजे लज्जास्पद ही बाब आहे। याचा आम्ही मनमाड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच इतर जे पक्ष आहेत, शिवसेना असेल, मुस्लिमवासी संघटना असेल, इतर जेही पक्ष आहेत, OBC समाजचे पक्ष आहेत, या सर्वांनी या ठिकाणी एकत्रित येऊन जो रिपब्लिकन पार्टीला या पाठिंबा दिला त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि त्या DYSP ला जर अटक झाली नाही, तिच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही तर यापेक्षाही या शहरात तीव्र असं आंदोलन रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून छेडण्यात येईल। हा जो नागरिकांचा जनतेचा संताप DYSP च्या वतीने व्यक्त होतो आहे तो प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे, जेणेकरून अशा जातीयवादी मनोवृत्ती असणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। ही मागणी जी आज या ठिकाणी व्यक्त होते या मागणी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि या विरोधात या पुढील सगळ्या आंदोलनात आम्ही सक्रिय सहभाग बरोबर राहणार असं या ठिकाणी जाहीर करतो। देश के लगभग सभी राज्यों में गोवे रूबेला का टीका बच्चों को दिया जा रहा है, लेकिन बुलढाणा के मुस्लिम बस्ती में इन दिनों एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है जिसमें गोवे रूबेला के टीके को नकारात्मक नजरिए से देखा जा रहा है, जिसे रोकने के लिए मलकापुर में मुस्लिम भाइयों ने बैठक ली जहाँ आरोग्य विभाग ने उन्हें सही जानकारी दी। हमें अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने का राज्याध्यक्ष या नात्याने राज्यातील सर्व पालकांना शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना अशी आम्ही विनंती करतो आणि आवाहन करतो की त्यांनी हे गोवर रुबेला लसीकरणाची जी मोहीम आहे त्यांनी ती 100% यशस्वी करावी, त्या लसीकरणामुळे कोणताही धोका नाही हे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचा असा कोणताही दुष्परिणाम होणार नाही हे पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे। कोणीतरी हे बदनामी करण्यासाठी किंवा ही मोहीम हाणून पाडण्यासाठी काहीतरी
कारवाया म्हणून कोणी थांबवण्यासाठी पर्टिक्युलर मुस्लिम समाजामध्ये भीतीचं वरण भीती निर्माण करण्यासाठी हे 100% यशस्वी होऊ नये ही मोहीम, म्हणून हे असे व्हिडिओ क्लिप्स व्हॉट्सअपद्वारे आणि फेसबुकद्वारे हे पाठवले जाते. त्याच्यामुळे पालकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांनी तो दूर करावा, आणि वाटल्यास आपल्या जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनासुद्धा विचारणा करावी, आणि शासनातर्फे जे डॉक्टर आहेत त्यांच्यासुद्धा सल्ला घेऊन आणि त्या डॉक्टरनीसुद्धा ज्या शाळेमध्ये किंवा ज्या गावामध्ये प्रॉब्लेम येत असेल त्या ठिकाणी त्यांनी जाऊन चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना या लसीकरणाबद्दल प्रवृत्त करायला पाहिजे. 27 नोव्हेंबरपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण गोरुबेला लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे, आणि आतापर्यंत म्हणजे कालच्या रिपोर्ट कालच्या दिवसाच्या शेवटापर्यंत आपण 1,10,648 एवढ्या बालकांना आपण लसीकरण केलं आहे. गोरुबेला बाबत आपण त्यांना लस टोचलेली आहे. या दरम्यान आम्हाला थोडीशी अडचण उर्दू शाळेमधून येत आहे. ही गोष्ट खरी आहे की आम्हाला पहिल्यांदा खामगावमध्ये असं कळालं की तिथल्या पिंपळगाव राजा आणि खामगाव अर्बनमध्ये त्या मुला पालकांनी मुलांना लस टोचण्यास नकार दिला म्हणून. त्याचं कारण जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितलं की कुठला तरी व्हिडिओ त्यांना भेटला आहे, त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की हा व्हिडिओ जर याच्यामध्ये सांगितलं की ही लस जर दिली तर बालकांना नपुसकत होईल, मुलांना मुलींना वंदित्व येईल आणि मुलं होणार नाहीत, अशा पद्धतीचं काहीतरी त्यामध्ये सांगितलेलं असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं असलं त्यांनी सांगितलं, आणि त्यामुळे ते लस घेण्यास तयार नाही, त्यांच्यामध्ये थोडीशी घबराट निर्माण झालेली. हे चित्र आम्हाला मलकापूरमध्ये सुद्धा दिसलं की त्यांना अशाच पद्धतीचा व्हिडिओज, आणि त्यांनी सांगितलं ना त्याच्याकडे फोन पण आलेत की असं काहीतरी लस आहे की त्याच्यामुळे असे असे प्रॉब्लेम होत आहे किंवा अशा इन्फर्टिलिटी होईल, बाल लेकरं होणार नाही, अशा पद्धतीची लस आहे. असे जवळपास 25 शाळा आहेत आतापर्यंत की त्यांच्यामधून असं आम्हाला रेजिस्टन्स आलेलं आहे, विरोध आहे. मात्र यासाठी आम्ही ऑलरेडी पहिल्यापासून जेव्हापासून आम्ही नियोजन करतो जुलै महिन्यापासून, तर धर्मगुरूंच्या आम्ही बैठका घेतलेल्या आहेत, त्या समाजातील जे प्रतिष्ठित मंडळी त्यांना पण ऑलरेडी सांगितलेलं आहे, आणि जिथे आम्हाला सगळ्यात जास्त रेजिस्टन्स होतं मलकापूर, तर तिथे आम्ही परवा एक मीटिंग घेतली मस्जिदमध्ये. त्या मीटिंगमध्ये आम्ही तिथल्या समाजातले जे मान्यवर आहेत वकील डॉक्टर्स आणि इतर जी मंडळी आहेत तर ती मंडळी पदाधिकारी वगैरे ती नगराध्यक्ष ते होते, तर त्यांनी पॉझिटिव्हली आम्हाला सपोर्ट करण्याचं हे केलं. आम्ही मीटिंग जेव्हा घेतली तेव्हा आम्ही त्या ज्या मौलानांच्या वगैरे ज्या अपील्स आहेत त्या त्यांना दाखविल्या होत्या, तर त्या अपील पाहिल्यानंतर त्यांनी खूप आदराने त्या अपीलचं स्वागत केलं, आणि ही चांगली गोष्ट आहे. आम्ही समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत असं आवाहन त्यांनी आम्हाला दिलं, आश्वासन असं दिलं. गोंदिया के MIDC परिसर में नियंत्रण खो जाने से स्कूल वैन पलट गई, जिस कारण स्कूल ऑफ इंटरनेशनल की 4 वर्षीय बच्ची की मौत हो गई और 8 बच्चे जख्मी हुए हैं जिनका इलाज अस्पताल में जारी है. गोंदिया के MIDC परिसर में स्कूल वैन की दुर्घटना से 4 साल के बच्ची की मौत हो गई और 8 बच्चे जख्मी है. ये बच्चे स्कूल ऑफ इंटरनेशनल के हैं और मृतक लड़की का नाम नेत्री मेंढे बताया जा रहा है. सूत्रों से मिली जानकारी के अनुसार चालक का नियंत्रण खो जाने से ये दुर्घटना हुई है. आपको बता दें कि चालक के पास स्कूल वैन चलाने का कोई परवाना नहीं होने के बावजूद चालक अवैध तरीके से स्कूल वैन चला रहा था और इस घटना के बाद चालक फरार हो गया. भंडारा जिले के कोंडा में एक प्रेमी जोड़े को गांव वासियों ने रंगे हाथ पकड़ा और उनकी जमकर पिटाई कर पूरे गांव में घुमाया. आपको बता दें कि इस महिला पुरुष के अनैतिक संबंध होने के कारण गांव वालों ने उनका ये हाल किया. सुप्रीम कोर्ट ने भले ही धारा 497 समाप्त कर दी हो, लेकिन आज भी समाज में एक विवाहित महिला या पुरुष से दूसरों से रिश्ता अनैतिक ही माना जाता है. इसका एक उदाहरण हाल ही में भंडारा जिले के कोंडा ग्राम में सामने आया है, जहां एक प्रेमी जोड़े को गांव वासियों ने रंगे हाथों पकड़ा और उनकी पिटाई कर रिक्शे पर पूरे गांव भर में घुमाया, जो गैर कानूनी था. बावजूद इसके गांव वासियों ने कानून की परवाह किए बगैर प्रेमी जोड़े के साथ ऐसा दुर्व्यवहार किया. रामकृष्ण भगवान कुर्जेकर हा थोड़ा गुंड प्रवृत्ति है, कामधंदा करत नाही, दारू पितो आणि गावातल्या लोकांना व्याजाने पैसे वाटप करतो आणि त्याचे अनावश्यक व्याज घेऊन
व्याज घेत होत्या, व्याजाचे पैसे भरपूर असल्यामुळे त्यांनी एक बाईसुद्धा ठेवलेली आहे. याच कारणावरून त्याच्या घरचे सगळे लोक त्याच्यावरती नाराज आहे आणि तो नेहमी दारू पिऊन स्वतःच्या पत्नीला मुलांना मारहाण करत असल्यामुळे घटना तारीख वेळी सगळ्या घराच्या लोकांच्या आईवडिलांच्या भावांचा आणि पत्नींचा आणि त्याच्या सगळ्या सहायांचा एकदम राग अनावर झाला आणि त्याला फंदी यांच्या घरी गेला असता त्याला तिथून बोलवून त्याला मारहाण केली आणि मारहाण करून त्याला रिक्षामध्ये बसून पोलीस पाटलाकडे घेऊन गेले. पोलीस पाटलाने आम्हाला लगेच फोन लावला आणि सांगितलं असा प्रकार झाला. त्यावरून आम्ही लगेच घटनास्थळावर गेलो आणि तो रामकृष्ण आणि ते एक चेतना माकडे ज्यांनी बाई होती त्याची त्याला दोघांना घेऊन आम्ही दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल केला. उपचारामध्ये डॉक्टरांनी फ्रॅक्चर आहे असं अभिप्राय दिल्याने त्याच्या स्टेटमेंटवरून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला. एकंदरीत हा प्रकार कौटुंबिक वाद आहे, कुठल्याच प्रकारची झिंड वगैरे आणि कुठल्याच प्रकारचं काही नाही आहे हे. आणि मग सध्या शांतता आहे. तपास वरिष्ठांच्या आदेशाने माननीय SDP साहेबांचे मार्गदर्शन, माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे सुरळीत तपास चालू आहे आणि आज आम्ही 1 तासांनी आरोपीसुद्धा अटक करतो. या प्रकरणात आम्ही 143, 148, 355, 325 भारतीय दंडविधानाच्या कलमा लावलेल्या आहे. भंडारा जिले का कोंडा ग्राम से मिली जानकारी के मुताबिक गांववासियों द्वारा पकड़ा गया युवक 38 वर्ष का है, जबकि युवती 2 बच्चों की मां है. जहां बचते बचाते ये जोड़ा पुलिस की शरण में पहुंचा, जिसकी जांच पुलिस विभाग कर रहा है. भंडारा से दिलीप लिल्हारे, विदर्भ TV के लिए. आणि हे पूर्ण नाही का दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजी वगैरे बनवला जेवण करायला जातात ते ग्रुप होतात. त्याच्या भावाला माझे पैसे होते तर मी काय म्हणलो पैसे नाही दिलास काढतो तुझे पैसे होते मी आपल्या भावाला बोलावून ठेवलं होतं. गुरुवारी सुद्धा मला मारला होता. तिच्या भीतीचे भावांटल पांडुरंग देशमुख आकोळ, मारुती पांडुरंग देशमुख आकोळ, वासुदेव रामकृष्ण झिपका ते कोंडा यांनी तिघांनी येऊन आम्हाला फळफळ मारला. तर मी मारल्याच्या बाजूने पोलीस स्टेशनमध्ये हे गेले तर मग मी तिलाही तिच्या घरी गेलो. तिला आणून सगळ्या म्हणलं सांगत घराकडून नेलो. म्हणलं ते रिपोर्ट घेतलं बा आम्ही काही गुन्हा नाही केला काही नाही, आमची काही रिपोर्ट घेतला नाही घेतला मालू नाही. आलं येऊन जेव्हा आल्याच्या बाजूमध्ये तुमच्या नेमकी मागणी काय तुझी मागणी काय मागणी मागणी काही नाही. मागणी हे आहे की माझी आता ऑपरेशन झाला तरी माझ्या घरवाली करूनच माझ्या घरचे एकही व्यक्ती नाही आले. पोरगा नाही, भारगे नाही, पोराला तरी काही शब्द म्हणलो नाही. माझ्या मुलाला जाऊन चौकशी करायची. पोराला यानं कधी थापड मारला का काही हिलं तरी मारलं का चौकशी केल्याच्या बाजूने तुम्हाला जो काही निर्णय घेत मिळायचा आहे तो मिळेल. काही कमी करत होता का कोणत्या गोष्टीचा आता ती काय ना कोणते काय लिहून घेतो तर मी लिहून द्यायला तयार आहो. कारण की उद्वस्त ती मला केलं माझ्या माणसं आहेत आता माणसाच्या भरविषयावर मी काय प्रश्न हे कोणीच नाही माझ्या घरचे. मी कसं काय दिलं ते जे म्हणत असेल घटस्फोट म्हणत असेल तर घटस्फोट द्यायला तयार आहो. तिने म्हणलं तिची तयारी असेल तर जे तिचे अधिकार असेल तेवढं मी तिचा देणार आहो. माझी कारण माझी तई पिरियडमध्ये काहीच नाही केलं स्वतःच्या भावाला बोलावून सांगे तुम्ही चौक बोलावून सांगा 2-3 वेळा मारून झाला एखादं थापडून मारायचा मग पत्नीला अधिकार नाही आहे का मुले जायचे चांगल्या पद्धतीने चौकशी करायची पोलीसवाल्याने करायचं सगळ्यांनीच करायचे. तर आता तू दुसऱ्या दिवशी त्यांनी मारल्याच्या बातम्या मी कोंड्यातला मासाळ्या होता वासू ते कार्य म्हणला चौकं चौकं 5-5 जण तुम्ही मारता म्हणलं मी त्याच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या बातम्याने तो एक दंडा घेऊन होता एक दिन गेलो तर म्हणला आता मारून दाखवले म्हणला दहा-5 लोक जमले काही नाही झाला. मी सकाळची 7 वाजेची गोष्ट 5 वाजेची गोष्ट हे 7 वाजे तिथून आल्याच्या बाजूने घरीची आपल्या तर चिंतामध्ये फंदीच्या ती झोपलो. झोपल्याच्या बाजूने माझ्या घरच्या परिवारातले पूर्ण लोक उपाने दंडे घेऊन येऊन सन्या हे माझी दशा केला. झोपला असताना मला पटकू पटकू मारला मला
होश सुद्धा नाही आहे. झोपलून उचलून सध्या गावात माझी धिंड काढलं, मला होश सुद्धा बरोबर नाही आहे. वर्षापूर्वी टाकलंय, सगळे लोक मांग्या मांग्या आहेत, लोकांनी मला एकही हाथापण मारलेला नाही आहे. माझ्या परिवारातले माझ्या साळेनंच त्यांनाच बल्ला मारलेला आहे. चंद्रपुर जिले में शराबबंदी होने के बावजूद शराब माफिया अवैध शराब की सप्लाई करते हैं. भद्रावती से ऐसा ही मामला सामने आया है, जहां पुलिस ने गुप्त सूचना पर एम्बुलेंस में लाई जा रही 7,30,000 की शराब दो आरोपियों के साथ जब्त की. वरवा विभाग करत असताना डिव्हिजन गस्त करणारे सोपोनी आळंदे साहेब यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे एक होंडा सिटी गाडीचा नंबर आहे MH43R6148. या होंडा सिटीमधून नागपूर ते चंद्रपूर अशी दारूची वाहतूक, विदेशी दारूची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी सदर वाहन नाकाबंदी करून तिला हात दाखवले असता ती तिथून पळून गेली. तसेच त्यांच्याबरोबर असणारे कर्मचारी NPC 20 ASI 434 PC 117 अशा सर्वांनी मिळून तिचा शिथापिनी पाठलाग करून तिला टडाळी रोडजवळ पाठलाग करून पकडण्यात आले. तसेच तिची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 2112 ऑफिसर OC विदेशी दारू अशी मिळून आलेली आहे. प्रत्येकी 90 ml भरलेली, त्यामध्ये एकूण 2 mobile सकट 6,72,800 असा मुद्देमाल टोटल जप्त करण्यात आलेला आहे. सदरचे वाहन जप्त करण्यात आलं असून 3 आरोपी एकूण अटक करून सदर आरोपितांची पोलीस कोठडी देखील घेण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. औरंगाबाद के नागसेन परिसर के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर कला वाणिज्य महाविद्यालय के प्रांगण में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन के अवसर पर ध्यान साधना, महापरित्राण पाठ, धम्मदेशना, कैंडल मार्च और कार्यक्रम का आयोजन किया गया. ये जानकारी कार्यक्रम के संयोजक भिक्कू ज्ञान रक्षित इन्होंने दी. उन्होंने बताया कि कार्यक्रम की शुरुआत सुबह 5:30 बजे से होगी. बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न या 3 रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन. ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या 3 रत्नाचा लाभ झाला ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण. श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने 6 डिसेंबर 2018 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे मैदान विद्यापीठ गेटच्या बाजूला नागसेन वन औरंगाबाद या ठिकाणी 5:30 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, ज्यामध्ये ध्यानसाधना, महापरित्राण पाठ, धम्मदेशना, कॅन्डल धम्म रॅली व संघदान अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. उपासक आणि उपासिकांनो, हे सारे कार्यक्रम बौद्ध धम्माचे आचरण व बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य आहे.
आणि बोधिसत्वाला खऱ्या अर्थाने जर आपणास आदरांजली श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण जर करायची असेल तर आपण दानशील समाधीचे कुशल कर्म करून त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण केली पाहिजे। म्हणूनच आपण दरवर्षी या महासंघदानाचे आयोजन करतो, तरी आपण सर्वांनी या महान कार्यामध्ये पांढरशुभ्र कपडे परिधान करून सकाळी 5:30 वाजेपासून तर रात्री होऊ घातलेल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपली पुण्यपारमिकता वाढवावी असे आपल्या सर्वांना कळविण्यात येत आहे। पाली भाषा का बुद्ध धम्म में महत्व का स्थान है। पाली भाषा का प्रचार प्रसार किए जाने के उद्देश्य से बुल्ढाना के महाबोधि बुद्ध विहार धम्मगिरी में पाली भाषा की परीक्षा संपन्न हुई, जहां 66 विद्यार्थियों ने परीक्षा दी। जनों को सप्रेम जय भीम। मैं बुल्ढाना के धम्मगिरी महाबोधि बुद्ध विहार की ओर से बात कर रहा हूँ। आज यहाँ पाली भाषा प्रचार समिति नागपुर की ओर से यहाँ पाली भाषा के एग्ज़ाम यहाँ ली गई है और मैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का शुक्रिया अदा करता हूँ, इसलिए कि वो इस धार्मिक जो आंदोलन है यह आंदोलन की हमेशा अच्छी तरह से उनका वो नोंद लेते हैं और समाज को एक अच्छी तरह कैसा जाना चाहिए इसके ऊपर मार्गदर्शन करते हैं। पाली भाषा का जो अभी एग्ज़ाम यहाँ हुआ है, यहाँ अभी 118 विद्यार्थी प्रथम परीक्षा के लिए यहाँ बैठे थे और उसमें से अभी लगभग 70 लड़कियों ने और परीक्षार्थी ने यहाँ एग्ज़ाम दिए है। वैसे ही गए साल यहाँ पहला एग्ज़ाम हुआ था, प्रवेश परीक्षा का एग्ज़ाम हुआ था और उस समय 100 विद्यार्थी परीक्षा के लिए बैठे थे और उसमें से जो पास हो गए उसका ये साल में सेकेंड एग्ज़ाम यहाँ होगा है। 20 विद्यार्थी ने यहाँ फॉर्म भरे थे और 12 विद्यार्थी ने यहाँ अभी एग्ज़ाम दिए है। तो ये जो पाली का सिलसिला अभी पूर्ण महाराष्ट्र में जो चालू है, बुद्ध विहार समिति जो नागपुर के है उन्होंने गोवा कर्नाटका यूपी एमपी और आंध्र प्रदेश महाराष्ट्र इन सब जिलों में अभी पाली का एग्ज़ाम लेना चालू किया है। उद्देश्य यह है कि इस देश में एक बहुत बड़ा पाली विद्यापीठ बने। अभी जो पाली का औरंगाबाद में अजिंठा के पास एक बहुत बड़ा प्लानिंग इंटरनेशनल प्लानिंग पाली एंड बुद्धिज़्म इसका वहाँ क्लासेस शुरू होने वाले हैं, विद्यापीठ यूनिवर्सिटी बनने वाली है। सब मिलके यहाँ कोई पक्ष का सवाल नहीं, यहाँ कोई जाति भेद का सवाल नहीं, जो जो चाहते हैं कि यह पाली भाषा बढ़ना चाहिए उन सब लोगों ने यह पाली विद्यापीठ के लिए अपना योगदान देना आवश्यक है। पाली ऐसी भाषा है जो राजभाषा थी और भगवान बुद्ध की टाइम पे यह भाषा बहुत बड़े बड़े विद्वान भिक्षुओं ने इसमें मेडिकल साइंस है और बहुत सारी बातें उसमें है, तो वो ज्ञान हमको मिलना चाहिए, इसलिए पाली का अध्ययन होना अतिशय आवश्यक है। पाली विद्यापीठ के लिए आप सब लोग योगदान दीजिए, ऐसा मैं आपको यहाँ जिला का एक कोऑर्डिनेटर करके बुद्ध धम्मगिरी की ओर से मैं आपको ऐलान करता हूँ। अभी इस जिले में 13 तालुके में एग्ज़ाम हुई है, लगभग 700 से 800 विद्यार्थियों ने यहाँ परीक्षा दी है। अभी परीक्षा का टाइम था, 1:30 से 2:30 तक परीक्षा खत्म हो गए, सबके अभी पेपर जमा करना चालू है। 10-15 दिन में इसका रिजल्ट लगेगा, जो महाराष्ट्र में फर्स्ट आएगा उसको अच्छी तरह का उसका गौरव किया जाएगा और जो जिला में फर्स्ट आएगा उसका अच्छी तरह से गौरव किया जाएगा समिति की ओर से। बुल्ढाना के मलकापुर में नगर सेवक अशांत वानखेड़े ने नागरिकों के साथ श्रमदान कर परिसर स्वच्छ किया। परिसर में अस्वच्छता से कई बीमारियां फैलती है, जिससे बचने के लिए नगर सेवक ने ये सराहनीय कदम उठाया। नागरिकांना महाभयंकर आजारांना तोंड द्यावे लागत आहे। जिल्ह्यामध्ये स्वाइन फ्लू आणि डेंग्यू सारख्या महाभयंकर आजारांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो आहे। माझ्या प्रभागात क्रमांक 13 मध्ये गांधीनगर परिसरात नुकताच डेंग्यूचा रुग्ण आढळल्यामुळे जनतेमध्ये चिंतेचा विषय झालेला आहे। ही बाब लक्षात घेऊन आम्ही स्वतः नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहिमेला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। शासनाला स्वच्छ भारत अभियान जर खऱ्या अर्थाने राबवायचं असेल तर
सफाई कामगारांचा लोकसंख्येच्या अनुपातामध्ये भरणा होणे हे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे. आम्ही एक आदर्श समाजासमोर निर्माण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करून त्यांच्या सहभागातून आज सफाईला सुरुवात केलेली आहे आणि दर दिवशी अशा पद्धतीच्या उपक्रमाला आम्हाला सामोरं जायचं आहे. जोपर्यंत नगरपालिकांमध्ये सफाई कामगारांची लोकसंख्येच्या अनुपातानुसार भरती होत नाही तोपर्यंत हा विडा आम्हाला उचलायचा आहे आणि एक आदर्श समाजासमोर ठेवायचा आहे. आपला परिसर आपली स्वच्छता आपल्यालाच राखायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या अभियानाला सुरुवात केली आहे. कोल्हापुर में निर्मिति विचार मंच और कला शिक्षक अशोक भोसले इनके ओर से शाहू सांस्कृतिक भवन में किताबों के मुख्य पृष्ठ तथा इंसान और समाज जीवन पर आधारित मानवतावादी वैज्ञानिक भूमिका लेने वाली किताबों का प्रदर्शन 2 दिसंबर से 15 दिसंबर तक है. इसका उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर बाबूराव गुरव इनके हाथों किया गया. मैं कुंभोज का रहने वाला हूँ. मैं यहाँ निर्मिति विचार मंच के जो प्रमुख है माननीय अनिल जी महमाने साहब उससे प्रोत्साहन से यहाँ मैं अपनी बनाई गई चित्रों से यहाँ प्रदर्शन लगा हूँ. मुझे अनेक पुरस्कार मिले हुए हैं. मेरी मुलाकात सांगली आकाशवाणी केंद्र, कोल्हापुर आकाशवाणी केंद्र, बी चैनल कोल्हापुर, राज्यस्तरीय पुरस्कार कलारत्न पुरस्कार, जिला स्तरीय गौरव पदक, तालुका स्तरीय आदर्श चित्रकला शिक्षक उपक्रम का चित्रकला शिक्षक शाहू पुरस्कार, सावित्रीबाई फुले आदर्श चित्रकला शिक्षक पुरस्कार और मेरा जो विद्यार्थी है 3 विद्यार्थी वो कला शिक्षक है, 2 विद्यार्थी अंतर्राष्ट्रीय प्रदर्शन के लिए चुने गए 1999 साली 1998 पासून मी कला आणि कारागृह या विषयाचे. कोल्हापूर के राजर्षी शाहू नगरी में आज निर्मिति विचार मंच और संवाद प्रकाशन पब्लिकेशन के तरफ से एक महत्वपूर्ण विषय पर एक प्रदर्शन लगाया गया है. एक अलग तरह का ये प्रदर्शन है. इस प्रदर्शन में हम जो बुक बनाते हैं, किताब बनाते हैं, वो किताब का कवर जिसे कहते हैं मुखपृष्ठ, उसका प्रदर्शन लगाया है. यानी कि पुस्तक यानी ग्रंथ, पुस्तक मुखपृष्ठ, जीवन और कला, इसके बारे में लोगों की क्या सोच है, इस तरह से एक वैचारिक संवाद भी यहाँ पर रखा गया है. हम एक कोशिश कर रहे हैं कि किताब ये जो बुक है, बुक आदमी का मस्तक बदलता है, आदमी का ब्रेन बदलता है. इसलिए इस किताब का ब्रेन बदलने का जो तरीका है वो और अच्छे तरीके से लोगों के यहाँ पहुँचा सके, इसलिए कोल्हापुर के राजर्षि शाहू स्मारक भवन में ये 2 दिसंबर से 15 दिसंबर तक एक अलग तरीके का, भारत में पहली बार ऐसा हुआ है कि मुखपृष्ठ किताब और हमारे जो 1-2-3 सहकारी है जिसमें अशोक जी भोसले हैं, उनका जो एक पेंटिंग का प्रदर्शन है, वो एक कला टीचर है और वो अपनी ज़िंदगी का रोटी रोजी का रोज का नौकरी करते करते एक एंजॉय, एक समाज बदलने के लिए एक पेंटिंग बनाते हैं, उस पेंटिंग का भी यहाँ पर प्रदर्शन लगाया गया है.